काय म्हणताय? विजय झालेला आहे, मात्र दुसऱ्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. कोणाचा पराभव झाला? शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झालेला आहे. बघा, भारतीय जनता पक्षानं नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही संजय पवारांना पडली, 33 पहिल्या पसंतीची. 26 किंवा 27 मतं महाडिकांना पडली, भाजपच्या उमेदवाराला. दुसऱ्या पसंतीच्या गणितावरती, आकडेमोडीवरती त्यांचा विजय झाला हे मान्य आहे. त्याने एक जागा जिंकली, पण मोठा विजय झाला वगैरे जे काय चित्र निर्माण केलं आहे तसं नाही आहे. काही अपेक्षित मतं बाहेरची आम्हाला पडू शकले नाहीत हे मात्र खरं आहे. हा 2-4 मतांचा थोडी घासाघीस झाली, ती कोण आम्हाला माहिती आहेत, पण आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ही जागा जिंकण्यासाठी संजय पवारांची शर्त केली. आम्हाला पूर्ण खात्री होती आम्ही जिंकू, ठीक आहे, पण पहिला क्रमांकाच्या मतांचा जर हिशोब झाला असताना तर आम्ही जवळजवळ जिंकलेलोच आहोत. आता ही अत्यंत एक किचकट प्रक्रिया आहे राज्यसभेच्या निवडणुकीची. पहिली पसंत, दुसरी पसंत, तिसरी पसंत, त्या सेकंड प्रेफरन्स आहे वगैरे मतांवरती भारतीय जनता पक्षाला विजय नक्की मिळालेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. महाविकास आघाडीची 6 मतं पुटलेली आहेत, त्यांना 6 अतिरिक्त मतांमध्ये पहिल्या पसंतीची 6 मतं त्यांना पडलेली आहेत. त्यांची पहिल्या पसंतीची त्यांची मतं बघितली तर त्यांना पहिल्या पसंत 123 मतं पडली. बरोबर आहे, आकड्यापेक्षा आकडा खूप मोठा आहे. मी म्हणालो ना, 4 किंवा 5 मतांचा थोडासा फरक झालेला आहे. हे काय आमचे पक्षाचे चिन्हावर निवडून आलेले लोक तिकडे गेले नाहीत? काही अपक्ष आहेत, काही अमिषा आहेत, काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहेत. ठीक आहे, आज जिंकले उद्या पाहू, हे होत असतं निवडणुकांमध्ये अशा प्रकारे. अत्यंत आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, मग आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, अरविंद सावंत असतील, या सगळ्यांनी सुद्धा उत्तम व्यूहरचना केली होती, अगदी व्यवस्थित होतं. पण ठीक आहे, जिंकली एक जागा त्यांनी. नाही कोणाला, नाही आमचा मतांचा कोटा ज्यापर्यंत ठरवला होता, आम्ही सेकंड प्रेफरन्सची मतं घेतली नाही. आणि माझं एक मत ह्या लोकांनी बाद करायला लावलं, एक लक्षात घ्या. खरं म्हणजे ह्या पद्धतीनं त्यांची 2 मतं बाद होऊ शकत होती, पण दिल्लीतल्या निवडणूक आयोगावर दबावामुळे 1-2 ज्या पद्धतीनं आमची मतं बाद झाली त्या पद्धतीनं त्यांची मतं बाद करण्यासाठी आम्ही पत्र लिहिलं होतं, पण निवडणूक आयोगानं त्यांना फेवर केलं आणि आमचं मत बाद केलं. अशा प्रकारे जर केंद्रीय तपास यंत्रणा निवडणूक आयोगाला वापरून तुम्ही निवडणुका जिंकणार असाल, त्याला विजय कसा मिळाल? जिंकलात, पण विजय नाही. राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत, शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या ज्या जागा आहेत, त्या आम्ही 100% जिंकू. कॅल्क्युलेशन देखे बघा, कोणीतरी एकाने प्रश्न विचारला, आप बताइए, हमारा कॅल्क्युलेशन कोई खराब नहीं हुआ है. हमारे जो दुसरे उमेदवार आहे संजय पवार, उनको फर्स्ट प्रेफरेंस के सबसे ज्यादा वोट मिले 33, और जो बीजेपी के उमेदवार जीत गए हैं उनको मिले हैं 27 या 26, कितने हैं 27. हमको फर्स्ट प्रेफरेंस के 33 वोट मिले, लेकिन राज्यसभा की जो चुनाव प्रक्रिया है वो बहुत ही पेचीदा है. तो इस प्रकार से सेकंड प्रेफरेंस वगैरह वोटों की गिनती जब हो गई तो उनको आगे बढ़त मिली है. इलेक्शन कमीशन ने हमारा एक मत जो है वो इनवैलिड कर दिया,
हमने जो ऑब्जेक्शन लिया था दो वोटों पर, उनके ऊपर कोई निर्णय नहीं हुआ। देखो सात घंटा क्यों लगता है भाई, हरियाणा राजस्थान महाराष्ट्र में जो हुआ है उसके ऊपर इलेक्शन कमीशन के स्वतंत्रता के ऊपर एक गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है। नहीं, हमारे पास 169 है। मैं आपकी बात, आपको क्या पूछना चाहते हो मुझे मालूम है, और कुछ अपक्ष कुछ इंडिपेंडेंट जो है यहाँ वहाँ हमेशा की तरह जाते हैं, वो गए हैं, वो वापस आ जाएंगे। चलिए, की त्यांची जरी दोन मतं बाद झाली असती, त्यांचे जे दोन जरी तुरुंगात जी तुमचे मंत्री आजी माजी ते जरी निवडणुकीला आले असते तरीही त्यांचा विजय निश्चित होता। हा हा जर तर आता जिंकल्यावरती विजयाला खूप बाप असतात, विजयाला एवढे बाप असतात।